सर्वप्रथम मी नांदेडच्या जनतेचे आभार मानतो की ज्यांनी प्रचंड विश्वास माझ्यावर व्यक्त केला, काँग्रेस पक्षावर व्यक्त केला, सोनिया गांधी राहुल गांधी या पक्षाच्या नेतृत्वावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं. आणि नांदेडमध्ये केवळ आणि केवळ काँग्रेसच्या माध्यमातूनच विकास होऊ शकतो ही धारणा ही सामान्य माणसाची आजही कायम आहे. भाजपने ज्या पद्धतीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन काम केलं, प्रचार केला, त्यांचे जे अनेक मंत्री नांदेडमध्ये दाखल झाले, मुख्यमंत्री आले आणि प्रचंड साधनसामग्रीचा दुरुपयोग करूनसुद्धा मला वाटतं की लोकांनी त्यांना झुगारून टाकलेला, त्यांचा अजिबात ऐकलेलं नाही. या निवडणुकीमध्ये अनेक विषय समोर आले, महागाईचा विषय होता, पेट्रोलच्या दरवाढीचा विषय होता, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न झाले, शहराच्या विकासासंदर्भात भाजपचं योगदान, एक नाही असंख्य प्रश्न राज्यभरी देशपातळीवरचे होते ज्या बाबतीमध्ये भाजपला समाधानकारक उत्तर देता आलं नाही. उलट काँग्रेसची जमेची बाजू आहे, काँग्रेसने काम केलेलं आहे, काँग्रेसच पर्याय ठरू शकते, MIM ठरू शकते आणि काँग्रेसच या भाजपशी मुकाबला करू शकते अशा पद्धतीचा ठाम विश्वास नांदेडमध्ये सर्व जनतेच्या मनामध्ये होता. म्हणून काँग्रेसला एवढं प्रचंड यश मिळालं अशी माझी धारणा आहे. आणि म्हणून पुनश्च एकदा नांदेडच्या तमाम जनतेचं मनापासून मी आभारी आहे, त्याने जो विश्वास व्यक्त केलेला आहे तो शेवटपर्यंत टिकवण्याचा मनापासून माझा प्रयत्न राहील